आपत्ती व्यवस्थापन केवळ एका विभागापुरते मर्यादित नसून यात सर्वच विभागांनी समन्वयाने काम करायचे आहे. त्या संदर्भात आवश्यक त्या सूचना देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. आपत्ती काळात काम करताना सर्व विभागांनी समन्वयाने काम करताना 1077 हा टोल फ्री नंबर देण्यात आला आहे. या नंबरवर सर्व विभागांनी माहिती द्यायची आहे. सर्वांच्या सहकार्याने आपत्तीवर मात करायची आहे. आपत्ती काळात कोणीही अफवा पसरवू नये, राजकारण करू नये असे आवाहन जिल्हाधिकारी चौधरी यांनी केले. पावसाळ्यातील नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रशासन सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी चौधरी यांनी यावेळी सांगितले. शिकून नैसर्गिक आपत्ती म्हणे किंवा पावसाळ्यामध्ये मान्सून म्हणे जो पण त्रास आपल्याला सहन करावा लागतो जिल्ह्यात, त्या अनुषंगाने चांगल्या पद्धतीने आपत्ती सौम्यीकरण किंवा आपत्ती निवारण उपाययोजना राबवता याव्या या दृष्टीने आज सर्व यंत्रणांची बैठक झाली. त्या जिल्हा परिषद अध्यक्षा आणि आणि एस पी साहेब तिने जातीने उपस्थित राहून सर्वांना या संबंधीच्या सूचना दिल्या. ती किंवा अशा घटना यावेळी घडणार नाही याकरता सर्व यंत्रणांना खबरदारीचे उपाय योजण्यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्याशिवाय पण आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की याच्यामध्ये जर कुठल्या गोष्टी आपल्याला लक्षात आलं की या ठिकाणी कुठेतरी यंत्रणा कमी पडते किंवा कोणाला तरी काम करण्याचं शिल्लक आहे तर ते निश्चित आरडीसीकडे आपण लक्षात आणून द्या. आणि 1077 ह्या आपल्या नंबरचा जास्तीत जास्त प्रचार आपण केला पाहिजे.